आता हे आपण एक शिंपली काढलेलं आहे तर खूप छान लागतो हा तिसरी मसाला। आता आपलं हे तिसऱ्यांचं कालवण झालेलं आहे, मस्त तवंग पण आलेलं आहे। नमस्कार, मी प्रणोती बोरसे तुमचं सर्वांचं प्रणोती किचनमध्ये स्वागत करते। आजचा आपला व्हिडिओ आहे सी फूड स्पेशल। सी फूड स्पेशल म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर मासे, शेलफिश, खेकडे, कालवं, असं लॉबस्टर्स असं आपल्या समोर भरपूर येतं। तर हो, आत्ता समुद्राला उधाण येऊन गेलेलं आहे, त्यामुळे मी आज घेऊन आलेली आहे तिसऱ्या। तर ह्याच तिसऱ्या आपण तिसरा मसाला करणार आहोत आणि तो माझ्या स्पेशल प्रणोती किचन मसाल्यामध्ये कसा करायचा तीच कृती आत्ता आपण प्रथम पाहूया। तिसरी मसाल्यासाठी आपल्याला लागणार आहेत तिसऱ्या। तर या तिसऱ्या म्हणतात याला, अशा काळ्या पाठीच्या असतात आणि या मोठ्या आहेत, त्यामुळे आतला त्याचा जो बाव आहे ना तो खूप मोठा असतो। हे बघा, एक उलगली आहे ती, असा बाव असतो। आपण आता हे उकडणार आहोत किंवा असंच आपण, तुम्हाला जर स्वच्छ धुतलेल्या आहेत या, तुम्हाला जर हवं असेल तर असंच बांधून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तर त्या ओपन होतील अशा, आणि मग ते तुम्ही असं काढू शकता तुम्हाला जर उकडवलेलं नको असेल तर। तर मी काय करणार आहे, या सगळ्या काढून घेणार आहे आणि मग आता आपण तिसरी मसाला कसा करतात ते पाहू। आपल्या ह्या तिसऱ्या आहेत मी उकडून नाही घेतल्या आहेत, मी ह्या डीफ्रीजमध्ये ठेवल्या। डीफ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्या अशा उघडतात। उघडल्यानंतर आपण काय करायचं, ह्याला आता एक शिंपली ठेवायचं आणि एक शिंपली काढून टाकायचं, एक शिंपली ठेवायचं आणि एक शिंपली काढून टाकायचं। त्याचबरोबर आता हे मी असं उघडलं आहे आणि जो बाववाला असतो तो भाग ठेवायचा आपण, आणि दुसरं आहे ते आपण असं ह्याच्यात काढून घ्यायचं आणि एक शिंपली आपण काढून टाकायची। असं आता मी एक शिंपलीमध्ये हा बाव ठेवणार आहे सगळाच। असं आपण का करायचं, तर ह्या शिंपलीला पण एक प्रकारची चव असते, तर ते जेव्हा आपण उकळवतो कालवणात तेव्हा त्याचं चांगल्या प्रकारे त्याची पण चव उतरते, म्हणून आपण एक शिंपली ठेवायची। असं आपण तोडायचं, आणि काय ना सुरीनी वगैरे करत बसलं तर सुरी हाताला लागते, म्हणून मी आणल्या स्वच्छ धुते आणि डीफ्रीजमध्ये ठेवून देते। थोड्या वेळाने एक 10-15 मिनिटांनी त्या उलगडतात असं आणि होऊन जातं। आणि हे पाणी पण घ्यायचं असतं, नंतर आपण ते गाळून घेणार असतं, रेती भीती असेल तर ते गाळून घ्यायचं आपल्या गाळणीनी। हे असं मी करून घेते। आता हे आपण एक शिंपली काढलेलं आहे, तर हे आपण आता याचं कालवण करण्यासाठी वाटण करायचं आहे। आणि हे जेव्हा वापरतो तेव्हा याच्यातलं खाली पडलेलं पाणीसुद्धा वापरायचं, पाणी वापरताना गाळून घ्यायचं। आणि हे मी स्वच्छ धुतलेलं असल्यामुळे याच्यात रेती भीती नाही, पण जेव्हा आपण हे पाणी पण गाळून घेऊ तेव्हा पण तसं काही आपल्याला कचकच लागणार नाही। तर चला आताच आपण तिसऱ्या कशा साफ करायच्या ह्या पाहिल्या। तर तिसऱ्याचं कालवण म्हणजेच तिसरी मसाला करण्यासाठी आपल्याला कांदा खोबऱ्याचं वाटण करायलाच लागणार आहे। तर ते कांदा खोबऱ्याचं वाटण आपण कसं करणार आहोत ते आता आपल्या पुढच्या कृतीत दाखवणार आहे। आता आपण आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण करणार आहे। तर हा मुठभर आपण एक छोटासा कांदा घ्यायचा आहे बारीक कापून। आता हे काही किलो बिलो असं नाही, पण साधारण एवढ्या आपल्या तिसऱ्यांना आपल्याला लागतं तेवढं वाटण घ्यायचं आहे। आणि हे एक छोटी कवड घेतलेली आहे सुके खोबऱ्याची, ती किसून घेतलेली आहे। आता हे दोन्ही मी छानपैकी परतून घेणार आहेत, हे गुलाबीसर दोन्ही परतून घेणार आहे। हे नेहमी गुलाबीसर छान परतून झालं की मग आपण हे वाटायचं असतं। याचा खमंगपणा येतो, तर आता एक 5 मिनिटांनी आपण आपलं हे असं कांदा खोबरं भाजून झालेलं आहे। आता आपण ह्याचं वाटण करणार आहोत आणि मग आपण फोडणी घालणार आहोत। कांदा खोबरं आपण भाजून घेतलं आहे, त्याचं वाटण रेडी आहे। कांदा खोबऱ्याचं वाटण झालेलं आहे, तिसरा पण साफ झालेला आहे।
तर आता आपल्याला तिसराचा मसाला करण्यासाठी आपल्याला एक छानसा मसाला लागणार आहे, तो प्रणोती किचनचा अग्रिकोळी मसाल्यामध्ये आपण कसं हे वाटण परतून घेणार आहोत आणि त्याला कशी चव आणणार आहे हे आपण आता ह्या कृतीमध्ये पाहणार आहोत। तेल आता आपण तापलेलं आहे, त्याच्यात आलं लसणाची पेस्ट घालायची आहे एक चमचा। आलं लसणाची पेस्ट घातल्या आपण लगेच याच्यामध्ये घालणार आहोत मसाले घालणार आहोत। थोडीशी हळद घालायची आहे, त्याचबरोबर रेड चिली पावडर घालायचा आहे। हा आपला अग्रिकोळी मसाला घालायचा आहे, हा प्रणोती किचन्स अग्रिकोळी मसाला केलाय आणि हा संडे मसाला घातलेला आहे मस्तपैकी। आहा, आता ही आपण खोबऱ्याची पेस्ट घालणार आहोत। खूप छान चांगला सुहास दरवळतो आहे। हा मसाला जरा थोडासा आपण परतून घेऊया आणि मग त्याच्यामध्ये आपण तिसऱ्या घालूया। हे वाटण छानपैकी परतून झालेलं आहे आपलं, आता याच्यामध्ये ना तिसऱ्या घालायच्या अगोदर थोडंसं आपण मीठ घालूया आणि नंतर तिसऱ्या घालून झाल्यानंतर चाखून जर मीठ हवं असेल तर घालूया, कारण मसाल्यांमध्ये पण आपलं मीठ आहे। त्याचबरोबर तिसऱ्या ह्या खाडीतल्या असतात, त्या थोड्याशा खारट असतात, तर आपल्याला ते चेक करावं लागतं। खूप छान लागतो हा तिसरी मसाला। आपण त्याचं पाणी आहे ते असं गाळून घेणार आहोत। परतून घेऊया छानपैकी आपण आणि आता हे शिजायला ठेवूया। त्याच्यात थोडंसं पाणी पण घालूया वाटणाचं पाणी घातलेलं आहे, त्याला बॉईल येईल की हे तिसरी तयार। आता हे जे तिसरीची कवच आहे ही लाल होईल की आपलं तिसरी मसाला तयार। आता आपलं हे तिसऱ्यांचं कालवण झालेलं आहे, मस्त तवंग पण आलेलं आहे मसाला तिसरी। तर आता आपण हे बंद करूया आणि सर्विंग करूया। आपण आता हे मस्तपैकी सर्व करूया। आह, खूप सुंदर वास येतो आहे, हे बघा तिसऱ्यात शिजलेले आहेत। ग्रेव्ही पण बघा, मसाला पण छान झालेला आहे, हे बघा खूप मस्त वाटतं। आह, माझ्या भाकऱ्या रेडी आहेत। मी आता हा तिसरी मसाला मस्तपैकी भाकरीबरोबर खाणार आहे। तिसरी मसाला रेडी आहे, थोडीशी आपण त्याच्यावर कोथिंबीर टाकूया आणि अशा पद्धतीने आपला तिसरी मसाला तयार आहे। आपला तिसरा मसाला तयार आहे। हा आजचा तिसरा मसाला प्रणोती किचनच्या ब्रँडमध्ये अग्रिकोळी मसाल्यात आपण केलेला आहे, तुम्ही सुद्धा तो जरूर करून बघा आणि कसा झालाय याची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। त्याचबरोबर इन्स्टा आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला
लाइक शेयर सब्सक्राइब करा। धन्यवाद।